नमस्कार, मी सर्पमित्र संतोष होता आणि तुम्ही पाहता सर्पमित्र संतोष यूट्यूब चॅनल. महादेव चौरे बापू यांनी फोन केला होता. त्यांच्या शेतामध्ये एक साप दिसलेला आहे आणि हा हॉलमध्ये बसलेला आहे. बोलता या हॉलमध्ये बसलेला आहे. साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करून पहा. लागेल बरं दामान. ओ काय करा, तिकडं इराय ठिकाण असलं ठिकाण आहे एक दोन नवीन चांगले. पाय पा खाली शिरले बरं. बघितलं शिरलेलं तर बघितलं. मग आता काय किती वाढू झालं बघतोय बाबा. मग तुम्हाला आम्ही उकर कशाला लावतो इकडे. आणि खांदून अर्धा तास झाला, खाल्ल्यानंतर सापडला नव्हता. आणि आता दुसरी युक्ती केली आम्ही की पाणी सोडून पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा इंग्लिशमध्ये इंडिको ब्रा मराठी नाग जाते साप आहे. तिथे त्याने असं तोंडवर काढलेलं आहे आणि हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. हा फुल साईजचा 4 ते 5 फुटाचा कोबरा जाते साप आहे. येते आता ती तस येत नाही भाऊच येऊ आणि हळूहळू हॉलमधून बाहेर यायला लागलेला आहे. त्याच्या हॉलमध्ये पाणी गेल्यामुळे तर हळूहळू बाहेर येण्याचा प्रयत्न करा. असा फुल साईज कोबरा जाते साप आहे. गवसा राहू द्या, आता काय करू ना. फुल साईज असा 4 ते 5 फूट लांबीचा कोबरा आहे. आणि एक तास उकरल्यानंतर सापडला नाही आणि परत पाणी सोडल्यानंतर हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. येऊ दे भाई भाई थांब. त्याला पूर्ण बाहेर इकडे पटाला कुठे जात नाही, इकडे कुठे जात आहे. अहो हाय हो काय लवकर आम्ही हाय की थांब भाई थांब भाई थांब बाहेर येऊ दे रे. येऊ दे बाहेर येऊ दे. आणि इंग्लिशमध्ये कॉमन कोबरा घराण्याच्या फणर पाठीमाग नक्षी नाही त्याच्यामुळं हा कॉमन कोबरा. असा 5 फूट लांबीचा कोबरा आहे, याच्यावर नक्षी नाही. आणि याच्यात न्यूरोटॉक्सिक नावाचं विष आहे. अशा प्रकारे साप चावला तर जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात. कारण याचं विष डायरेक्ट नाडीतंत्रावर मारा करतं आणि योग्य वेळेत योग्य उपचार नाही भेटलास तर अशा नाक चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. बाहेर राहू दे, तिकडे जात ना, आता कुठे जाते. आणि असा फुतकारून तो इशारा देतो माझ्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे, माझ्यापासून लांब राहा म्हणून. आणि नाग हा जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत आढळतो. याची ओळख तोंड मोठे आणि अंगावर घावासारखे खवले असतात किंवा टिपके असतात. आणि हा साप 2 कलरमध्ये आढळतो, एक लाल कलरमध्ये आणि एक काळ्या कलरमध्ये आढळतो. आणि इथे जमलेल्या सर्वांचं मनाचं अभिनंदन धन्यवाद. या नाग जातीच्या सापाला वाचवण्यात मोलाची मदत केली. इथं मानवस्ती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे साप पकडून निसर्गाचा आनंद सोडावं लागतात. आणि आमचे सहकार मित्र रामभाऊ गोरे
ओ या गे हे पण आमच्या मत्तीला आलेले आहेत आणि आणि भाऊ आणि हनुमंत दरगुडे यांचं मनसा अभिनंदन धन्यवाद यांनी या नागजातीच्या सापाचे उदन दिलेलं आहे आणि साप कोणताच विनाकारण काही करत नाही त्याला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर किंवा त्याच्या पाय पडला तर स्वतःच्या जीवासाठी स्वतःच्या रक्षणासाठी तो चावतो कोणताही साप विनाकारण चावत नाही दोन फूट फणा उभारून तो इशारा देतोय माझ्यावर तुमच्या जीवाला धोका आहे माझ्यासून लांब राहा भाऊ आहे का चांगली पिशवी चांगली बघा ओल आहे का बघा नाहीतर भरण्या ना भरणी मोठी प्लॅस्टिक भरणी असतो चकले भरणी आणाय राव चांगला कसलं झाडीच लागायचं.